सर्वांना माझा नमस्कार। आज आपण खानदेशी लग्नातील चालीरीती याविषयी बघणार आहोत। खानदेशी लग्नात लगीनघाई लग्न तारखेच्या 8 दिवस आधीपासून सुरू होते। सुरुवातीला पितरांना मान दिला जातो। ज्या घरी लग्न आहे तिथे आधी पितर व सवाष्णा जेवू घातले जातात। नंतर देवाचे कार्यक्रम सुरू होतात। त्यात 5 सवाष्णींनी मिळून गव्हाची रास पुजणे, नंतर 5 सवाष्णींच्या हस्ते हळद फोडणे, खंडवाचे अष्टीवर जेवू घालणे, सोनाराकडे दिलेले देव आणण्यास वाजत गाजत जाणे, कुलदेवतेचा कुळाचार म्हणजे कुळधर्माच्या आरत्या इत्यादी देवांना आमंत्रण तेलन पाडणे लग्नाच्या हे विधी अगदी लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत होतात। हळदी, कुंकू, तांदूळ, बाशिंग, कांकण या 5 वस्तूंना विवाह विधींमध्ये फार महत्त्व आहे। घोंगडीच्या छोट्या चौकोनी तुकड्यात हळकुंड, सुपारी आणि लोखंडी खिळा बांधून तो हळदीने पिवळ्या केलेल्या दोऱ्याने शिवून वधूवरांच्या उजव्या हातात बांधतात। हळद लावल्यावर बाहेरची बाधा चटकन होते, त्यावर तो उपाय म्हणून हे बांधतात। विवाह संस्काराचा प्रारंभ मुलास हळद लावण्याने होतो। त्याची आई, बहीण व नात्यातील बायका त्याला सुगंधी तेलात भिजवलेली हळद लावतात। ह्या रंगतदार समारंभात हळदीची गाणी आणि वाजंत्री यासह मुलास समारंभपूर्वक आंघोळ घालतात। परित म्हणजे उष्टी हळद, साडी आणि पूजा साहित्यासह वधू गृही नेतात। वर पक्षाकडे ज्याप्रमाणे हळदीचा कार्यक्रम झालेला असतो त्याचीच वधूकडे पुनरावृत्ती करतात। वधूला हळद लावताना नारळ व 5 फुटभर तांदळांनी तिची समारंभपूर्वक ओटी भरतात। हळद लावल्यावर मुला मुलीस नवरदेव नवरी असे संबोधले जाते।